हॅलो एवरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट वीस मिनटात बनवणारी चकली पाहणार आहे ही एकदम पटकन चकली होते बिना भाजणीची आपल्या घरीच अवेलेबल असलेल्या वस्तूपासून आपण चकली बनवणार आहे खूप छान आणि टेस्टी होते रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आता आपण एका चाळीमध्ये दोन वाटी तांदळाचे पीठ घेणार आहे जे आपल्या घरी तांदळाचं पीठ असतं ते तुम्ही घेऊ शकताय आणि अर्धी वाटी मी बेसन घेणार आहे जे आपण चना डाळ बेसनसाठी बनवलेली असते ती बे बेसन घेतलेलं आहे दोन्ही पीठं छान चाळून घ्यायचे पीठ छान चाळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहे एक चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं छोटे दोन चमचे मी इथं तीळ घेतलेले आहेत दोन चमचे ओवा घालणार आहे ओवा आणि तीळ घातल्यामुळं चकलीला एक छान टेस्ट येते थोडंसं मी इथं जिरा आणि धना पावडर घातलेली आहे एक चमचा धना आणि जिऱ्याची पावडर घालणार आहे आता सर्व हे छान आपण मिक्स करून घेणार आहे पाहू शकताय अशा प्रकारे सर्व आपण पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे कणक कडकडी तेलाचं मोहन घालणार आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन छान लावून घ्यायचं अशा प्रकारे सर्व मोहन आपण हाताने मिक्स करून छान पिठाला चोळून घेणार आहे पाहू शकताय मोहन अशा प्रकारे छान मिक्स करायचं सर्व पिठाला मोहन छान लागलं पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी घालणार आहे गरम पाणी सर्व छान असं घालून वरून पीठ छान सर्व टाकून अशा प्रकारे दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे एकदम कडकडीत पाणी घालायचं आणि दहा मिनटं छान झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर अशा प्रकारे आपण पीठ मळायला घ्यायचं पाणी लागेल तसं थोडं थोडं वापरू आहे थोडं कोमट पाणी घालून छान पीठ आता आपण भिजवून घेणार आहे पाहू शकता आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे घट्टच भिजवायचं म्हणजे चकलीला काटे छान येतात आता आपण त्याचे गोळे करणार आहे आणि आपण जो चकलीचा साचा आहे त्याच्यामध्ये भरणार आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही गोळे बनवून तुम्ही साच्यामध्ये भरू शकताय आता सर्व आपण अशा प्रकारे पीठ मळून सर्व बाजूला ठेवून घ्यायचं आणि चकलीच्या साच्यामध्ये लागेल तसं पीठ घालायचा आणि अशा प्रकारे चकल्या आपण गाळून घेणार आहे तुम्हाला किती साईजमध्ये हव्या त्यानुसार तुम्ही चकलीची साईज छोटी मोठी करू शकता साईडनं छान प्रेस करायचं आणि आतल्या साईटही छान दाबून घ्यायची म्हणजे आपली चकली तेलामध्ये सुटत नाही अशा प्रकारे आपण सर्व चकल्या अशा गाळून घ्यायच्या पाहू शकताय चकली अजिबात न तुटता खूप छान अशी चकली बनलेली आहे आता मी इथं थोड्या चकल्या गाळून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि गरमच तेलामध्ये चकली घालायची आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि सर्व आपण ह्या चकल्या अशा प्रकारे तळून घेणार आहे तेल गरम असेल तर आपली चकली तेलामध्ये सुटत नाही त्यामुळं तेल गरम करून मग त्याच्यामध्ये चकली सोडायची छान असे दोन्ही साईडनी कुरकुरीत अशा आपण छान तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता आता तेलातले बबल्स कमी झाले की आपल्याला समजायचं ही चकली छान आपली तळी गेलेली आहे आता आपण अशी चकली प्लेटमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपण सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर अशा झालेल्या आहेत अगदी पटकन होतात आणि घरीच कधी चेंज म्हणून आपल्याला चकली खायची इच्छा झाली तर विदाऊट भाजणी तुम्ही अशा प्रकारे चकली नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली चकली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू